की ज्यावेळेला ही नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वरतून खालच्या बाजूला येते तिकडनं तिचा प्रवाह जो आहे तो आपण अगदी सरळ सोट नेण्याचा प्रयत्न केलाय, पण ही नदी ज्या वेळेला थोडं पुढच्या बाजूला जाते आणि नंतर वळणं घ्यायला सुरुवात करते, आत्तापर्यंत पावसाळ्यामध्ये अनेकदा रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला दिसतं। हे सगळं पाणी जे आहे हे ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये आलं होतं आणि या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मुंबई महानगरपालिकेची एक सोय आहे पार्किंगची, तिथे असलेल्या 250 गाड्या चिखलाच्या खाली खरं तर गेल्या होत्या आणि या सर्वच्या सर्व 250 गाड्या या चक्क भंगारामध्ये काढाव्या लागल्या। नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरी। या दुसऱ्या पर्वामध्ये आपण गेल्या काही भागांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या नद्यांच्या संदर्भातल्या गोष्टी समजून घेतल्या, या नद्यांचं महत्त्व समजून घेतलं आणि या नद्यांचं मुंबईच्या संदर्भातलं योगदान जे आहे ते किती महत्त्वाचं आहे हे देखील आपण समजून घेतलं। यातल्याच एका भागामध्ये आपण हे देखील समजून घ्यायचा प्रयत्न केला की नद्या नेहमी नागमोडीस का वाहतात आणि मुंबईतल्या या नद्या देखील नागमोडीच का वाहत आहेत आणि जिथे त्यांची नागमोडी वळणं जी आहेत ती आपण थांबवली आहेत त्या ठिकाणीच आपल्याला पूर आलेला खूप मोठ्या प्रमाणावर का दिसतोय। आपण आत्तापर्यंतच्या या सर्व भागांमध्ये मिठी नदीच्या संदर्भातल्या गोष्टी समजून घेतल्या, दहिसर नदी आणि गेल्या भागामध्ये आपण ओशिवरा नदीचं महत्त्व हे समजून घेतलं। या आत्ताच्या भागामध्ये आपण आणखीन एक महत्त्वाची नदी बोईसर नदी जी कांदिवलीच्या परिसरातून वाहते तिच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत। पोईसर नदीचा उगम देखील इतर नद्यांप्रमाणेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे, पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जी थोडीशी कांदिवलीकडची बाजू आहे म्हणजे कांदिवली आणि बोरिवली याच्या मधली जी टेकडी आहे या टेकड्यांमध्ये या पोईसर नदीचा उगम होतो। खास करून अगदी थेट ठिकाण सांगायचं तर कांदिवलीच्या बाजूला डोंगरावर देवीचा पाडा नावाचं एक ठिकाण आहे, या पाड्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पोईसर नदीचा उगम जो आहे तो तिथे होतो। ही नदी त्यानंतर तिथनं खालच्या बाजूला येते। आता आपण जर का तिथे गेलो तर आपल्याला तिथे लोखंडवाला कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर एव्हरशाईन नगर जे आहे हे तिथे वसलेलं दिसतं। पूर्वीच्या काळी या गोष्टी नव्हत्या तर पूर्वीच्या काळी थेट ही जी नदी आहे ती आकुर्ली गावठाणाकडे यायची, आकुर्ली गावाकडे यायची, पण आता हा जो सगळा मधला भाग आहे हा नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बसबसपुरी झाल्यासारखं आहे आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेला ही नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वरतून खालच्या बाजूला येते त्यावेळेस तिकडनं तिचा प्रवाह जो आहे तो आपण अगदी सरळ सोट नेण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे थोडंसं तुम्ही जर का नकाशा पाहिलात, गुगल अर्थमध्ये जाऊन थोडंसं सर्च केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या पूर्णपणे एव्हरशाईन नगरचा परिसर असेल किंवा त्याच्याही आधीचा असलेला लोखंडवाला परिसर असेल तर या तिथून ही जी एक सरळ रेषा आपल्याला दिसते ही अगदी जशीच्या तशी सरळ रेषा आपल्याला अगदी पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत आलेली दिसते। तिथे काय आहे तर एका बाजूला महिंद्रा अँड महिंद्रा ही जी प्रसिद्ध कंपनी आहे त्यांचा एक प्रचंड मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्सला लागूनच अगदी म्हणजे त्यांची भिंत आणि पोईसर नदीची तटबंदी ही एकच आहे। तिथून पोईसर नदी ही अगदी सरळ रेषेत आपल्याला पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत येताना दिसते। इथेच एक अडचणीचा भाग आहे। अडचणीचा भाग काय आहे तर तिचं नागमोडी वळण जे आहे ते आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलाय। या भागामध्ये फारसा आपल्याला कधी त्रास झालेला नाही, पण ही नदी ज्या वेळेला थोडं पुढच्या बाजूला जाते आणि नंतर वळणं घ्यायला सुरुवात करते तिथे मात्र पोईसर नदीने आत्तापर्यंत पावसाळ्यामध्ये अनेकदा रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला दिसतं। सगळ्यात पहिला फटका आपल्याला बसला तो 2005 साली 26 जुलैला बसला आणि संपूर्ण महामार्ग जो होता हा या कांदिवली परिसरामध्ये पूर्णपणे पोईसर नदीच्या पाण्याखाली गेला होता। त्यानंतर ज्या वेळेला हा पश्चिम द्रुतगती महामार्ग पार करून ही नदी पलीकडच्या बाजूला जाते तिथे आपल्याला असं लक्षात येईल की एका बाजूला भारतीय लष्कर जे आहे त्यांचा COD डेपो आहे, म्हणजे सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो, हा डेपो एका बाजूला आहे आणि पलीकडच्या बाजूला ठाकूर कॉम्प्लेक्सची वस्ती आहे। तर एका बाजूला हा COD डेपो आणि दुसऱ्या बाजूला ठाकूर कॉम्प्लेक्सची वस्ती, यामधून ही नदी जी आहे ती अशी वेगवेगळी वळणं घेत पुढे जाते। मी मगाशी हे म्हटलं की सरळ रेषेत आल्यानंतर ज्या वेळेला वळणांना सुरुवात होते
तिथेच सगळ्यात मोठी मेघ पुराच्या संदर्भातली ही दडलेली आहे. आपण गेल्या अनेक वर्षांचा जर इतिहास बघितला, म्हणजे साधारणपणे 2005 पासून ते अगदी गेल्या वर्षापर्यंतचा इतिहास बघितला, तर आपल्याला असं लक्षात येईल की अनेक या संपूर्ण कालखंडामध्ये अनेक वर्ष अशी आली आहेत की ज्या वेळेला ठाकूर कॉम्प्लेक्सचा भाग हा पाण्याखाली गेलेला आहे. सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो जो आहे तिथे बरीचशी सगळी माती आहे, त्यामुळे तो भाग पाण्याखाली गेला तर फार फरक पडत नाही. पण जर का हे पाणी सगळं ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये शिरलं किंवा बाजूला असलेली उपनगरातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी पोईसर झोपडपट्टी इथे जर का हे शिरलं तर मात्र हाहाकार होतो, आणि हा हाहाकार जो आहे हा आपण 26 जुलैला अनुभवला. मित्रहो, मिठी नदीच्या पात्रातला सर्वात मोठा पुराचा हाहाकार जो होता तो आपल्याला एअर इंडिया कॉलनीमध्ये आपल्याला सांताक्रूजला पाहायला मिळाला. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की हे तेच ठिकाण होतं की जिथे मिठीचा प्रवाह जो आहे तो आपण बदलण्याचा प्रयत्न केला. दहिसर नदीच्या बाबतीत सर्वात मोठा हाहाकार जो आहे तो अगदी दहिसर नदी जिथे पश्चिम द्रुतगती महामार्गाला बाहेर पडते तिथे येऊन बाहेर येते त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा सगळा श्रीकृष्ण नगराचा परिसर होता. आणि आत्ता आपण पोईसर नदीच्या संदर्भात बोलतोय तर त्याची सर्वात महत्त्वाची वळणं जी आहेत ती पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या इथे सुरुवात होतात, आणि मग त्या वळणांना तिथे सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळी वळणं घेत एका बाजूला सीओडीचा डेपो आणि ठाकूर कॉम्प्लेक्स याच्यामधनं ही नदी जाते, आणि त्याच ठिकाणी सर्वात मोठा हाहाकार पाहायला मिळाला. संपूर्ण पोईसर झोपडपट्टी ही 2005 साली पोईसर नदीच्या पाण्याखाली होती, आणि तीच गत अगदी ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये देखील होती. ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये हे पाणी कितपत होतं तर अगदी काही इमारतींचा तळमजला हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता, आणि अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलेलं होतं. एवढा हाहाकार या आपल्याला पोईसर नदीच्या पाण्यामध्ये पुरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गेल्या वर्षीची गोष्ट म्हणजे आपण त्याच्यातनं किती धडे घेतले किंवा नाही तर आपण फारसा धडा कदाचित घेतला नाही, कारण गेल्या वर्षी पुन्हा एकदा पोईसर नदीचं पात्र जे आहे ते पूर्णपणे पाण्याने भरलेलं होतं. हे सगळं पाणी जे आहे हे ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये आलं होतं, आणि या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मुंबई महानगरपालिकेची एक सोय आहे पार्किंगची, तिथे असलेल्या 250 गाड्या या पोईसर नदीच्या पाण्याच्या खाली म्हणजे चिखलाच्या खाली खरं तर गेल्या होत्या, आणि या सर्वच्या सर्व 250 गाड्या या चक्क भंगारामध्ये काढाव्या लागल्या. ठाकूर कॉम्प्लेक्स आणि पोईसर झोपडपट्टी याच्यामधून ही नदी पोईसर नदी ज्या वेळेला बाहेर पडते त्यावेळेला तिला एक महत्त्वाचा मार्ग हा पार करावा लागतो, आणि तो म्हणजे वेस्टर्न रेल्वे किंवा पश्चिम रेल्वे जी आहे त्याचा वरनं पूल जातो, आणि त्या पुलाच्या खालनं ही नदी बाहेर पडते. ही ज्या वेळेला कांदिवली पश्चिमेला येते त्यावेळेला विवेकानंद मार्ग म्हणजे स्वामी विवेकानंद मार्ग SV रोड ते लिंक रोड हा जो मधला पट्टा आहे तिथे मात्र ती थोडीशी सरळ जाते, पण लिंक रोड क्रॉस केल्यानंतर लिंक रोड पार केल्यानंतर मात्र ही नदी आहे ही थेट अगदी अंधेरीच्या दिशेने वाहायला लागते. आता कांदिवली ते अंधेरी हे अंतर खूप मोठं आहे, म्हणजे कांदिवलीच्या नंतर मालाड आहे, गोरेगाव आहे, तर गोरेगावला इन्फिनिटी नावाचा जो मॉल आहे या मॉलच्या बाजूनी ती वर्सोव्याच्या खाडीला येऊन मिळते, म्हणजे वर्सोवा आणि मड जेट्टी ज्या आहेत त्याच्यामधनं ती बाहेर पडते आणि तिथे येऊन ती अरबी समुद्राला मिळते. आपण आत्तापर्यंत पाहिलंय की इतर नद्यांना वेगवेगळा इतिहास आहे, म्हणजे दहिसर नदीच्या संदर्भात पाहिलं आपल्याला 10व्या शतकातले संदर्भ सापडले, आपण ओशिवरा नदीच्या संदर्भात पाहिलं तिथेही आपल्याला मध्ययुगातले संदर्भ सापडले, पण मग पोईसर नदीच्या संदर्भातही असं काही आहे का? तर यापूर्वीचे गोष्ट मुंबईची जे भाग आपण पाहिलेले असतील तर आपल्याला असं लक्षात येईल की मुंबईतलं मानवाचं पहिलं अस्तित्व हे आपल्याला पोईसर नदीच्या पात्रामध्ये सापडलंय. आणि आपल्याला आठवत असेल तर कर्नल टोड त्यांचा उल्लेख मी केला होता, आणि त्यांना तिथे अश्महत्यारं सापडली होती, आणि ही अश्महत्यारं काही 1000 वर्ष ही जुनी होती. त्यामुळे मुंबईतल्या मानवाच्या अस्तित्वासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा या पोईसर नदीमध्येच सापडला. पण आणखीनही आपल्याला काही पोईसर नदीचे संदर्भ सापडतात, आणि ते आपल्याला काही वेगळ्या गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न करतात. बोरिवली पश्चिमेला जर का आपण गेलो तर तिथे एक शाळा आहे, ती शाळा ही मंडपेश्वरच्या लेणींच्या नंतर दहिसरच्या बाजूला आहे. थोडीशी टेकडी असलेला तो भाग आहे, किंवा अगदी मंडपेश्वरच्या संदर्भामध्ये मंडपेश्वर लेणींच्या संदर्भामध्ये देखील आपण ऐतिहासिक संदर्भ शोधायला जातो त्यावेळेला इंग्रजीमधले संदर्भ आपल्याला असं सांगतात की माउंट पोईसरच्या परिसरामध्ये ही लेणी आहेत, किंवा माउंट पोईसर असा तिथे उल्लेख आजही केला जातो. आपण प्रत्यक्ष जर का बघितलं तर पोईसर गावठाण हे खूप दूर आहे, म्हणजे आजचा जो सगळा पोईसर झोपडपट्टीचा भाग आहे आणि पोईसरचा थोडासा गावठाणाचा भाग हा आत्ताच्या पश्चिमेला म्हणजे कांदिवली पश्चिमेला आहे तो खरं तर गावठाणाचा भाग आहे, आणि हा भाग खूप लांब आहे. याच्यामध्ये आणखीन एक इतिहासाचा संदर्भ आपल्याला येतो, तो मागाठाणेच्या लेणींच्या संदर्भात आहे. ही मागाठणी लेणी जी आहेत ती आत्ता सध्या बोरिवली पूर्वेला आहेत, पण
त्याचाही जेव्हा संदर्भ येतो त्या त्या वेळेला वेगवेगळ्या संशोधकांनी माउंट पोईसरच्या जवळ असलेली लेणी असा त्याचा उल्लेख केलेला दिसतो. हे दोनही उल्लेख आपल्याला काय सुचवतात किंवा काय सांगू पाहतात, तर पोईसर नदीचं पात्र हे खूप मोठं होतं. पोईसर नदीचा परिसर किंवा हा परिसर खूप मोठा होता, ते क्षेत्र खूप मोठं होतं की जे पोईसर नदीच्या नावाने ओळखलं जात होतं. मित्र हो, आपल्याला या तीनही भागांमध्ये असं लक्षात येईल की मुंबईच्या ज्या सर्व नद्या आहेत, ज्यांना तुम्ही आणि मी आपण सर्व मुंबईकरांनी नाल्याचं रूप प्राप्त करून दिलेलं आहे, या सर्व नद्या खरं तर आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि फक्त महत्त्वाच्या आहेत असं नाही, तर त्यांचे ऐतिहासिक महत्त्वाचे संदर्भ देखील आपल्याला वेळोवेळी सापडत असतात. पोईसर नदीच्या संदर्भात जाता जाता एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे पोईसर नदीचं जे सरळ येणारा जो भाग आहे आणि पुढे येणारं जे वळण आहे हे खूप धोकादायक आहे. आपण याच्या संदर्भात कोणती उपाययोजना केली नाही, कोणतीही उपाययोजना केली नाही, तर आपल्याला भविष्यात देखील पोईसर नदीच्या पुराला वारंवार सामोरं जावं लागणार आहे. गोष्ट मुंबईच्या अनेक भागांमध्ये आपण अशा मुंबईच्या संदर्भातल्या प्रसंगी रोचक आणि प्रसंगी आकर्षक, कदाचित वेगळ्या वाटतील अशा वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्या. पुढच्याही अनेक भागांमध्ये आपण हे समजून घेणार आहोत. तोपर्यंत आमचं लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे सर्व भाग अवश्य पहा, लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर करा.